वाश येतं तर रोहितने पण तेच विचारलं, म्हणून मी पण एकदा विचारून घेतो की मोहन दादा हिंदीत बोलले, रोहित इंग्लिश हिंदी बोलला, तर मराठी बरं पडेल का इंग्लिश बरं पडतं आहे? नाही, सर्वप्रथम मला इथे येताना परत आनंद होतो आणि मला अभिमान आहे की मागच्या वर्षी आपल्या सर्वांमध्ये मी आलो आणि आपल्या या सुंदरशा उपक्रमाची सुरुवात झाली माझ्या हस्ते. आणि कुठेतरी एक वर्षानंतर आल्यावरती अजून आनंद होतो, कारण परत बोलवलं म्हणजे काहीतरी मागच्या वेळेला चांगलं बोलून गेलो असं वाटतं मला. की आणि MIT चे विशेष आभार, कारण गेले 3-4 वर्षात काहीतरी परत परत येण्याची संधी मिळते. त्यामुळे कुठेतरी जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या विचारांवरती किंवा आपल्या स्वतःच्या कृतीवरती सुद्धा आत्मविश्वास होतो. पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या ॲनिव्हर्सरीसाठी. आणि मला एक वाटतं की दर इज अ पर्टिक्युलर काइंड ऑफ यूथ. मी आज बघतो की तो खूप इम्प्रेसिव्ह थॉट्सकडे पळतो, लगेच पळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या फिल्मस्टारच्या इंस्टाग्राम अकाउंटचं पोस्टचे लाईक्स घ्या आणि एखाद्या पॉलिटिकल व्यक्तिमत्व असेल किंवा विचारवंत असेल, ऑथर असेल, अशा व्यक्तीच्या इंस्टाग्राम एक सुंदर थॉट असेल तरी त्याच्या लाईक्समधला डिफरन्स बघा. हा डिफरन्स आहे बेसिकली एक इम्प्रेसिव्ह थॉट्समध्ये आणि रिफॉर्मेटिव्ह थॉट्समध्ये. तर तुम्ही जे यूथ आहात, असं मला असं वाटतं की कुठेतरी आज अशा विषयासाठी इंटरेस्टनी बसणं आणि ऐकून घेणं, समजून घेणं ही पहिली सुरुवात तुमची चांगली आहे, कारण तुमचा विचाराची दिशाच योग्य आहे. की प्रभावी विचारांकडे न जाता जे आपले रिफॉर्मेटिव्ह आहेत किंवा ज्यांनी काहीतरी बदल घडवू शकतो असे विचार, असे आचार आणि अशी कृती करायचं तुमच्या सगळ्यांच्या मनात आलं, मला असं वाटतं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपण पहिल्या वर्षी च्या ॲनिव्हर्सरीला आपण परत भेटतो. आणि मला 100% नाही, 200% असं नाही म्हणतो, 1000% म्हणू आपण की अनेक वर्ष आपली ही जी सुरुवात आहे ती एक मोठ्या मुवमेंटमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मी आज म्हणजे आपलं आय एम हिअर टू स्पीक अबाउट यूथ इन गव्हर्नन्स किंवा द रोल ऑफ यूथ इन गव्हर्नन्स. तर माझी थोडी मी आपल्याशी परिचय आहेच, पण मी स्वतः जसं रोहित दादा बोलले तसं मी सुद्धा 21व्या वर्षी इंजिनिअरिंग पासआउट झालो. आणि एक प्रश्न होता की मी करायचं काय पुढे, तसं यांना बाहेर जायचं वाटत होतं, तसं मला वाटतच मला कळतच नव्हतं करायचं काय. तर जेव्हा आपण, कारण चुकून इंजिनिअरिंग केली होती आणि पास झालो होतो, त्याच्या पलीकडे काय करायचं माहीत नव्हतं. मग तेव्हा सहसा आपल्याला जेव्हा काही कळत नाही तेव्हा मी एक असं सिम्पल प्रिन्सिपल वापरतो, जेव्हा स्वतःला कळत नाही तर दुसऱ्याचं ऐकायचं. तर मला कोणी ते येऊन सांगितलं, बाबा आमचे एक गुरु होते, म्हणजे मी आता ते नाही आहेत पण माझी उलट रोहित दादांपेक्षा त्यांचे वडील जे राजन दादा आहेत त्यांना आमचे गुरुजी राजन दादा म्हणायचे. तर त्यानिमित्ताने बारामतीला मी 2-3 वेळा आलो आणि आमचं एक चांगले संबंध अनेक वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, अरे खूप काही कॉम्प्लिकेट नको करायला, आपला हॉटेलचा व्यवसाय तर आपण हॉटेल करू. तर ते जरा दगडापेक्षा वीटमाऊ वाटली की म्हणणं नको, आता आपण ठीक आहे हॉटेल बघावं, इंजिनिअरिंग करून हॉटेल बघायला लागलो. मग हॉटेल बघत जसं म्हणलं की पहिले आपल्याला वाटतं की आपल्याला काही आपल्याला बरंच कळतं, तसं काही कळत नसतं. पण आमचे लेट नेते होते माझ्या वडिलांचे मित्र गोपीनाथ मुंडे, ते नेहमी म्हणायचे, अनिल 8 तास काम कर. समजा 8 तास काम केलं की हळूहळू आपल्याला सगळं शिकायला लागतं. तर ते कुठं तर डोक्यात बसलं होतं की आपण 8 तास काम करायचं, तुम्ही घड्याळ लावून काम करायचो पण रोज काम करायचो 8 तास. तिथं काय किती प्रोडक्टिव्हिटी वगैरे वेगळी गोष्ट, पण पहिले 8 तास कामाची सवय लावली. असं करत करत मग वर्ष निघून गेले, एक दशक गेला, हॉटेल चालवायला जमायला लागलं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपेबिलिटीज चांगल्या झाल्या, एक चांगल्या स्टेजपर्यंत आल्यावरती मला असं वाटलं की आता मी आयुष्यभर असंच आयुष्य जगायचं आहे का. कारण बऱ्यापैकी अचीवमेंट झाली, जी काही आपल्या एक लिमिटेड रिसोर्सेसमध्ये अचीवमेंट होते, मटेरियलिस्टिक गोष्टींची जी अचीवमेंट होती त्या मटेरियलिस्टिक गोष्टी बऱ्यापैकी पूर्ण झाल्या. तर ह्याच्यापेक्षा फक्त त्याच्यातली उन्नती आहे, तर त्याच्यात काही खूप इन्स्टिगेटिंग मला असं काही वाटलं नाही. त्यावेळेला परत जेव्हा आपल्याला काही कळत नाही, समजत नाही की पुढे काय करायचं, ते आपण ऐकायचं. तर मी कोणी तर मला तेच माझे गुरु होते, त्यांनी मला सांगितलं की आता एक आता काय करायचं म्हटलं, तर ते म्हणले आता आपण समाजकारणात यायचं. म्हणलं समाजकारण म्हणजे, समाजकारण म्हणजे राजकारण का? तर राजकारण समाजकारणामध्ये फरक आहे, पहिले समाजकारण करू मग राजकारण करू. मग त्यावेळेला एक असा एक कृषी तीर्थ म्हणून प्रोजेक्ट होता, ज्याच्यामार्फतच मी राजन दादांकडे
भेट झाली माझी आणि सगळ्या मंदिरांमध्ये ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन देणे असा एक छान उपक्रम मी 2 वर्ष पाहत होतो. त्यातनं सामाजिक गोडी जे आज तुम्ही इथं आलाय तुम्हाला तुम्ही जे डिबेट्स केले मागच्या वर्षाचे उपक्रम केले त्यातनं काय होतं कधी तुम्ही विचार केला तर तुमची सेन्सिटिव्हिटी तुमची मॅच्युरिटी ही डेव्हलप होते. आज तुमच्यामध्ये किंवा मी राजकारणात आहे रोहितदादा राजकारणात आहे आपल्यामध्ये आणि एक सामान्य माणसामध्ये जो नोकरीला जातो स्वतःचं काम करतो ते केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये एक फरक असतो की आपल्याला दुसऱ्याचे प्रश्न जास्त समजतात आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले प्रश्न हळूहळू कमी होतात. जे आपल्याकडनं अपेक्षित नाही ते अशा गोष्टी आपण कमी करायला लागतो. त्यामुळे राजकारण समाजकारणातनं माणूस शहाणा होतो. त्यामुळे मला असं वाटतं राजकारण का करायचं, कारण आपल्याला एक खूप मोठं एक मला असं वाटतं एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो जेव्हा आपण राजकारणात किंवा सोशल लाईफमध्ये काम करतो. त्याच्यामुळे तुमच्यामधल्या मच्युरिटीमध्ये तुमच्यामधल्या अंडरस्टँडिंगमध्ये तुमच्यामधल्या रिॲक्शन्समध्ये सुद्धा खूप एक परिणाम होऊन जातो की आपण दुसऱ्यांपेक्षा आपोआप वेगळे होऊन जातो. त्यामुळे हे जे तुमचे डिबेट्स हे जे तुमचं आत्ता तुमचं एक स्कल्प्टिंग चालू आहे आणि ते स्कल्प्टिंग जेवढं चांगलं होईल तेवढं तुमच्या स्वतःसाठी ते तुमच्या मानसिकतेसाठी तुमच्या वैचारिक पातळी वाढण्यासाठी आणि तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे यू विल बिकम अ बेटर ह्युमन बेटर पर्सन अँड मोर इव्हॉल्ड पर्सन अँड दॅट इज वाय आय एम व्हेरी हॅपी की यू आर ऑल ॲक्टिवली अ पार्ट ऑफ दिस मुवमेंट. आणि ह्याच्यात तुम्ही जेवढे लोक आणाल अजून तेवढंच मला वाटतं सहजरित्या तुम्ही राष्ट्र निर्माणाचं काम कराल. मुळामध्ये समजा एक गाडीला गाडी धडकली तर मला एकाने सांगितलं तो गाडीला गाडी धडकली माझ्या गाडीचं इन्शुरन्स आहे भांडायचं कशाला. सोपं आहे एकदम इन्शुरन्स आहे भांड 10 तास भांडत बसतात तर चौकीत जा ह्याच्यात जा. मला ते पटलं वेळ कमी घालवायचा भांडणामध्ये कारण खूप फ्रस्ट्रेशन आहे लोकांमध्ये खूप फ्रस्ट्रेशन आहे. सगळ्यांशी फ्रस्ट्रेटेड लोकांशी समजा तुम्ही भांडत बसलं तर प्रॉब्लेम होईल आपण आपला वेळ वाया घालवतो. पण समजा अशी लोकं वाढली ज्यांची समज वेगळी आहे ज्यांचं काहीतरी समाजाकडे योगदान आहे तर मला असं वाटतं की आपण स्वतःच कम्फर्टेबल असतो आणि आपण कम्फर्टेबल असलो तर दुसऱ्यात वाद होत नाही एकमेकांशी वाद होत नाही आणि हळूहळू करत करत असा समाज वाढत गेलो तर समाजामध्ये हार्मनी क्रिएट होईल आणि समाजामध्ये हार्मनी क्रिएट करणं हे सुद्धा एक राष्ट्र निर्माणाचं काम आहे. त्यामुळं तुम्ही जे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी या सगळ्या मुवमेंटमध्ये आलाय ते मला असं वाटतं की तुम्हाला खूप पुढे घेऊन जायला आयुष्यात. राजकारणात मी 2012 आलो पहिल्यांदा तिकीट मागितलं मला पार्टीने तिकीट नाही दिलं. पण मला एक तुम्हाला सांगायचं वाटत होतं की मी आलो थोडा उशिरा पण जेव्हा मला तिकीट मिळालं नाही पार्टीने कारण तेव्हा मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा अजून आपण खाली नाही जाऊ शकत. स्थैर्य वाटलं इथून जायचं तर वरच जायचं. तेव्हा मला मला जाणवलं की इथे खूप काळासाठी आलो. आपण कधी कधी खूप पुढचं आत्ताचा विचार करतो नाही मी आत्ता हे व्हायला पाहिजे तर आत्ता असं व्हायला पाहिजे. हळूहळू विचार दशकांमध्ये करायला शिकलं पाहिजे 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष कारण कुठलंही करिअर 30 ते 40 वर्षाचं असलं पाहिजे तर ते करिअर मोठं होतं. आज समजा आपण आदरणीय पवार साहेबांचं बघतोय मला कौतुक वाटतं की आपण 78 इयर्सचे जे व्यक्तिमत्व आहे असं जे नेतृत्व आहे ते आज काय एनर्जीनी कॅम्पेन केली ज्या पद्धतीने कॅम्पेन केली जी एनर्जी जी एक्झ्युबरन्स मला असं वाटतं की हा किती दशक झाले काम करून 5 दशकांमध्ये रेलेव्हंट राहणं ही मला असं वाटतं की मोठी उपलब्धी आहे. आणि त्याच्यावर आपण जेव्हा राजकारणात येतो तेव्हा आपण दीर्घकाल इथं राहण्यासाठी यायला पाहिजे हा जेव्हा विचार करून येतो तेव्हा इमिजिएट रिझल्ट्स आपल्याला मॅटर करत नाही. मग आपल्याला मॅटर करतं हळूहळू आपल्याला जे आपल्याकडनं रोल व्हायला पाहिजे त्याच्याकडे आपली फोकस शिफ्ट होतो आणि मग आपण रिझल्ट्स द्यायला लागतो आणि मग आपल्याला कुठेतरी ऑपॉर्च्युनिटी मिळते. तर तसंच मला जेव्हा तिकीट नाही मिळालं त्याच्यानंतर मी पार्टीचं काम करायला लागलो. मला पार्टीच्या स्टेटच्या युनिटमध्ये जागा मिळाली तिथं मी माझं एक आयडेंटिटी निर्माण करायला लागलो की कुठेतरी एक स्कोप मिळाला. स्कोप मिळाला पार्टीची आयडिओलॉजी समजली पार्टी काय विचाराने काम करते कोणकोण पार्टीचा इतिहास काय हे आपल्याला स्वतःला समजून घ्यायला लागतं आणि स्वतःला त्या पार्टीच्या विचाराचा आत्मसात करावा लागतो. तेव्हा कुठेतरी मला असं वाटतं की आपण आपल्या आतले जे नेतृत्वाचे जे आपण नेतृत्वाचे जे सेन्सेस आहेत ते अवेकन व्हायला लागतात. नुसतं लीडर बनणं आमदार बनणं खासदार बनणं नगरसेवक बनणं म्हणजे लीडर नाही. ज्या क्षणी तुम्हाला सामान्य माणसाचे मध्यमवर्गीयचे अप्पर मिडल क्लास सगळ्या समाजाचे जेव्हा प्रश्नाची तुम्हाला जाणीव होती आणि त्याच्यात तुम्हाला जेव्हा त्याच्यातली सेन्सिटिव्हिटी निर्माण होती
तेव्हा तुम्ही कुठेतरी नेतृत्वाकडे जायला लागता. त्यामुळे नग पहिले पार्टीचं मी यूथ विंगचं काम केलं आणि 2017 मला असं वाटतं की कुठे ॲज अ लुक बॅक मला पार्टीने तिकीट दिलं कॉर्पोरेशनचं आणि आपल्या सगळ्यांच्या पुणेकरांच्या प्रेमामुळे मी निवडून सुद्धा आलो. निवडून आल्यावरती मात्र मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं की आधीचं राजकारण आत्ताचं राजकारणामध्ये फरक आहे. आज मी जेव्हा राजकारण आपल्यासारखे एज्युकेटेड यूथ जेव्हा राजकारणात येतात आपलं राजकारणाचा एक दोष काय होता की त्यात एज्युकेशनवाले लोक राजकारणामध्ये येत नाही. मला असं वाटतं एज्युकेशनवाले लोकही राजकारणामध्ये आली पाहिजे जास्तीत जास्त, कारण त्याच्यानी आपण अनेक गोष्टी अजून वेगळ्या पद्धतीने विचार करून बदलू शकतो. त्यामुळं त्यामध्ये आत्ता मला असं वाटतं की सध्याचा राजकारणाचा आधी कसे राजकारण जातपात असे अनेक सोशल फॅब्रिकवरती बेस्ड राजकारण असायचं. मला असं वाटतं की आज जे राजकारण आहे ते तुम्हाला इथून पुढे उपयोगी पडेल, त्याचा दर्जा वाढत जाणार आहे. हा सुशासन म्हणजे गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स हे आजच्या राजकारणाचं बेंचमार्क आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण इथं आलो आहे तर मेजरली ते इश्यूज पुढे घेण्यासाठी आलो आहे ज्याच्यानी आपण आपल्या शहराच्या आपल्या गावाच्या आपल्या देशाच्या समाजात देशातील जे लोक आहेत त्यांना कुठे तर त्यांच्या अडचणीतनं बाहेर काढू शकतो. त्यामुळे गुड गव्हर्नन्स हा आजचा बेंचमार्क आहे. हा विचार घेऊन राजकारण द्यायचं, मी ह्या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मला स्कोप नाही, माझा समाजच छोटा आहे, हे काही नाही फरक पडतं. हा इथून पुढं मॅटर्स करणार नाही. तुम्ही जेवढं टँजिबली हाऊ यू इम्पॅक्ट लाईव्स इज गोईंग टू डिटरमाइन युअर जर्नी इन पॉलिटिक्स. सो त्याच्याबरोबर तीन गोष्टी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. एक म्हणजे वर्क एथिक. आता तो काळ गेला नेतृत्वाचा की लीडरशिप आली, आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो की विशिष्ट काळ काम करायचं, त्याच्यामध्ये ॲड्युलेशनचा एक वेगळाच एक हे असतो की वाहवा असते, खूप वाहवा होते, नॅचरली तुमचा सत्कार झाला मला छानच वाटतं. पण आता ह्याच्यातनं बाहेर पडून तुमची एक स्ट्रॉंग वर्क एथिक डेव्हलप केली पाहिजे, कारण आपण हे काहीतरी आता इथून पुढचं लाईफ हे काहीतरी पर्पजनी जगायचं आहे. जसं मगाशी म्हणलं राष्ट्रवाद म्हणजे काय की कुठेतरी एक आयुष्य आपल्याला हे देशासाठी जायचं आहे. देशासाठी जायचं म्हणजे काय मरायचं का नाही, पण देशासाठी जायचं म्हणजे देशासाठी जगण्यासाठी आपण इथे येतो. हा तो प्लॅटफॉर्म, हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. कुठेतरी आपली वर्क एथिक ही त्या लेवलला पाहिजे, हळूहळू नेली पाहिजे की आपण प्रत्येक क्षणी अलर्ट असून आणि रिस्पॉन्सिबल फील करून या समाजाची सर्व्हिस करू. त्यामुळे एक वर्क एथिक मला असं वाटतं आपण आत्तापासून समजा ह्या वर्क एथिकवरती विचार केला. आज मी माझे आमचे नेते फडणवीस साहेब मी बघतो रात्री 2:30 त्यांच्या मेसेजला रिप्लाय होतो. सकाळी 7 जे चालू असतं ते रात्री 3 काम चालू असतं, ते पण रोज, ते पण अनेक वर्ष. कुठेतरी हा माझ्यासाठी कोण मुख्यमंत्री आहे ह्याच्यापेक्षा तो काम कसं करतो आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक माणूस पुलअप्स मारतो आहे, त्याच्यावर आमिर खान 20 पुलअप्स मारतो, मी बघतो यार मला 2 मारता येतात, पण मी 20 मारू शकतो का? मारू शकतो. पण मला तिथपर्यंत जायचं आहे त्यासाठी मला एक वर्क एथिक डेव्हलप केली पाहिजे. ती राजकारणात मला असं वाटतं इथून पुढच्या काळामध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहे. त्याच्यानंतर पारदर्शकता. पारदर्शकता कुठेतरी आज मी जे आहे पारदर्शक ट्रान्सपरन्सी म्हणजे नुसतंच हे नाही, म्हणजे मी जे आहे तेच समोर आलं पाहिजे. आज तुम्हाला माझे विचार पटतील केव्हा? जेव्हा मी जो विचार करतो त्याची कृती करतो आणि ते बोलतो, तर कुठेतरी त्याला ट्रान्सपरंट म्हणतो आपण. तर आपण जे आहोत, म्हणजे मला ही गोष्ट आवडते, मला चहा आवडतो किंवा मला ह्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आवडतं तर मला आवडतं, तर तुम्ही जे आहात तुमच्यातले मला हे नाही आवडत. कुठेतरी तुमचा विचार आणि तुमचा आचार ह्याच्यामध्ये सांगड झाली तर मला असं वाटतं की ती ट्रान्सपरन्सीनी ट्रस्ट डेव्हलप होतो. लीडरमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असतो की लोक नेतृत्वावर विश्वासच ठेवत नाही. का नाही ठेवत? कारण ते त्यांना ओळखतच नाही. का नाही ओळखत? कारण आपण कधी बोलतच नाही की आपण आहेत का. कारण आपण एक समाजाचं ब्लँकेट भूत समोर उभं करून ठेवतो की बाबा नाही हे असंच करावं लागतं. हे असं नाही. आता आपण जे आहोत ते आपण समोर आणलं तर एक विश्वास निर्माण होतो आणि त्याच्यातनं ट्रान्सपरन्सी निर्माण होते आणि ही तुम्हाला एक लॉंग टर्म गोलकडे तुमच्या घेऊन जाईल. आणि तिसरं म्हणजे आपण एखाद्या विषयाला समजून घेणं. आपण इथे आलो आहे तर आपण जेव्हा समजून काम करतो, एक अंडरस्टँडिंग ऑफ द इशू, मला असं वाटतं हे इशू रिझॉल्व्ह करण्यामध्ये आपण आलो आहे. कशाला? प्रश्न सोडवायला. प्रश्न सोडवायला कोणाचे? समाजाचे. प्रश्न माहिती आहेत का? माहीतच नाही. प्रश्न समजून घेऊन सोडवणं हे मला असं वाटतं की एज्युकेटेड पॉलिटिशियनचं एक महत्त्वाचं ॲट्रिब्यूट आहे. त्यामुळे हे तीन ॲट्रिब्यूट्स मला असं वाटतं की आपण
ह्याचा आत्मसात केला पाहिजे. आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, मला एकाने सांगितलं होतं टू बी इन पॉलिटिक्स इफ यू वॉन्ट टू डू गुड यू बी इन पॉलिटिक्स, इफ यू वॉन्ट टू डू वेल यू डोंट बी इन पॉलिटिक्स. समजा तुम्हाला खूप ऐश्वर मिळवायचं, यशवंत व्हायचं तर राजकारण हे क्षेत्र नाही. समजा तुम्हाला चांगलं करायचं आहे तर मात्र राजकारण हे क्षेत्र आहे. सो हा ऑब्जेक्टिव्ह जेव्हा घेऊन येतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपल्या, मला वाटतं की आपल्या प्रिन्सिपली थॉट प्रोसेसमध्ये क्लिअर होतात. आणि एकच उदाहरण मी देऊन माझं हे संपवतो की मी जेव्हा कॉर्पोरेटर झालो आणि मला जी जबाबदारी मिळाली की ती पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ पुणे PMPML मी डायरेक्टर आहे, तेव्हा आमच्या मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की देशात आपल्याला पुण्यासारख्या प्रोग्रेसिव्ह सिटीला इलेक्ट्रिक बस आणल्या पाहिजे. मी त्या निविदेत हे तीन प्रिन्सिपल्स वापरले की त्या विषयाचं अंडरस्टँडिंग करून, ट्रान्सपरन्सी ठेवून, प्रत्येक गोष्ट टाईम बाउंड करून. आज आपल्या पुण्यामध्ये कोणी मला माहीत नाही 25 बसेस दाखल झाल्यात, त्या AC इलेक्ट्रिक बस आज आपण त्या दरामध्ये देतो की ज्या दरामध्ये एक नॉन AC डिझेल बस प्रवास, जो प्रवासी त्यातनं प्रवास करतो त्याच दरामध्ये एक AC इलेक्ट्रिक बसमध्ये तो माणूस प्रवास करतो. आणि त्याची जी निविदा आहे ती डिझेल बसच्या जे पर किलोमीटर आपण डिझेल बससाठी जो रेट भरतो आहे आजसुद्धा कॉर्पोरेशन जे भरते त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये आपण एका 2 कोटीची बस आपण कमी दरामध्ये त्याची निविदा केली आणि त्याच दरामध्ये आपण प्रवासीला प्रवास करायला लावतो आहे. त्यामुळे ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये कुठे तर मला असं वाटतं की हे जे ऑब्जेक्टिव्सनी मी आलो आहे, कशासाठी आलो आहे, काहीतरी मी एक टँजिबल इम्पॅक्ट केला. किती वेळ आहे, किती काळ राहील हे मला माहीत नाही, पण मला एक नक्की माहिती आहे की त्याच्यातला मी एक रोल होतो, त्याच्यातला मी एक पार्ट होतो, जेणेकरून आज मी साधारणतः इथून पुढच्या काळामध्ये जेवढा वेळ मिळेल पण निदान मी आज 1,00,000 लोकांच्या डेली प्रवासामध्ये जे इलेक्ट्रिक बसमधनं ट्रॅव्हल करतात त्यांच्या प्रवासामध्ये कुठेतरी एक त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी एक डिफरन्स क्रिएट केला, ह्याचं मला समाधान आहे. हे समाधान जेव्हा आपल्याला मिळायला लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने राजकारणात येण्याचं कुठेतरी आपल्याला म्हणजे ते साध्य झालं असं वाटतं. त्यामुळं अशा सगळ्या अनुभवातनं मला असं वाटतं आपणसुद्धा हे सगळे अनुभव घ्यावे आणि हळूहळू आपणसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये लोकांना मदत करावी, समाजाला मदत करावी. आपण समाजामुळे घडतो त्यामुळे त्या समाजाला परत देण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे. अशा भावनेने समजा आपण सगळ्यांनी काम केलं तर मला असं वाटतं अनेक वर्ष आपल्याकडनं सहजरित्या या देशाची सेवा होऊन जाईल. तुमच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.